उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांच्या जीवनातील विघ्न दूर कर सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना बाप्पाकडे केली आहे. तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. गोयल यांनी मनोभावे राजाची पूजा केली आणि सगळ्यांना सुख समृद्धी अशी बाप्पा चरणी प्रार्थना केली. तर मावळच्या इंदुरी इथं घरगुती गणेश उत्सवामध्ये जिवंत देखावा साकारण्यात आला. यामध्ये श्रीकृष्णाच्या जीवनलीला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत आणि हा देखावा पर्यावरणपूरक असून सजावट करण्यासाठी या गायकवाड कुटुंबाला किमान 2 महिने लागले. गोंदिया शहरामधील मंडळानं हिमालय पर्वताचा देखावा साकारलाय. तर हिमालय पर्वतामध्ये बाप्पाची मूर्ती विराजमान झालेली असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करतायत. तर मावळ तालुक्यामधल्या इंदोरी इथल्या महेंद्र वाळुंजे यांनी जेजुरी गडाचा देखावा साकारला आणि हा देखावा कागदी पुठ्ठे वापरून तयार केलाय. तर रोषणाईमध्ये देखील एलईडी बल्बचा वापर करण्यात आला असून कळस हा फुटबॉलच्या माध्यमातून बनवलाय. संत तुकोबांच्या मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. कार्तिक टेमघरे या विद्यार्थ्यानं तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवल्याचा देखावा साकारला आहे. तर समाजाला संतांनी दिलेलं योगदान दाखवण्याचा सुंदर प्रयत्न या देखाव्याद्वारे केला जातो. तर बाप्पा